हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर चला आज आपण बनवूया उपवासाची इडली. तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला, आषाढी एकादशी निमित्त आपण बनवणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत अशा इडल्या, उपवासाची इडली, आणि आपण उपवासाची चटणी करणार आहोत. आता मी ही जी इडली आहे ती 6 जणांच्या दृष्टीने बनवत आहे. तर बघा किती लुसलुशीत अशी आपली इडली झालेली आहे. मी तुम्हाला तोडून पण दाखवते किती छान असे आतमधून त्याचा टेक्स्चर आलेला आहे. बघा बघा किती छान अशी इडली टेक्स्चर, आपलं असं वाटतंय की तांदळाचीच इडली आहे. तर चला सुरू करूया. तर मी याच्यासाठी 2 वाटी भगर घेतलेली आहे. भगर आपण छान स्वच्छ करून घेतलेली आणि ती आपण 2 वाटी घेतलेली आहे, आणि 1 वाटी साबुदाणा. आता ह्या दोघांना आपण मिक्स करूया आणि ह्याला स्वच्छ दोन ते 3 वेळा तरी पाण्याने धुवून घ्यायचंय. बघा आपण ह्याला छान असं धुवून घेऊया, कारण साबुदाण्यामध्ये सफेद सफेद पावडर असते. तर हे आपण छान धुवून नंतर 1 इंच पाणी वर येईल एवढं ठेवून 4 ते 5 तास भिजवाऊया किंवा रात्रभर भिजूया. तर आपण भिजवायला ठेवलेलं आहे. आता बघा छानपैकी हे भिजलं गेलंय, ह्यातलं पाणी सगळं आपल्याला काढून टाकायचंय. फेकायचं नाही पाणी, काढून ठेवू एका ग्लासमध्ये. जेव्हा आपल्याला मिक्सरमध्ये वाटायला जर लागलंच तर आपण वापरू शकतो. तर पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ज्यावेळेस आपण हे बॅटर करू त्यावेळेस आपल्याला दही वापरायचं आहे त्याच्यासोबत. तर आपल्याला 1 वाटी दही वापरायचं आहे. तर हे आपण जे बॅटर आहे ते 2 वेळा वाटणार आहोत. तर अर्धं पहिल्या बॅटरच्या वेळेस अर्धं दही टाकू आणि दुसऱ्या बॅटरच्या वेळेस अर्ध दही टाकू. बघा आता ह्यात आपण अर्ध टाकू. तर 2 वाटी भगर, 1 वाटी साबुदाण्याला आपल्याला 1 वाटी दही लागेल. तर आता आपण हे छानपैकी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया. आणि पेस्ट केल्यानंतर बघा पेस्ट केली आहे. बघा छानपैकी अशी आपली पेस्ट तयार झाली आहे. असंच आपण दुसरं भांडं पण करून घेऊया. त्याच्यामध्ये अर्ध उरलेलं जे दही आहे ते टाकलंय. तर आपलं पूर्ण पीठ छानपैकी असं दळून झालं. याच्यामध्ये आपण 1.5 चम्मच उपवासाचं मीठ, म्हणजे सेंधाणी नमक म्हणतात, ते टाकूया. तर हे आपण उपवासाचं मीठ टाकलं आहे आणि ह्याला आता छानपैकी आपण मिक्स करून घ्यावा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण गॅसवर इडलीचं पात्र गरम करा ठेवलं आहे आणि इडलीच्या ज्या चकत्या आहेत त्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे. तर सगळ्याच चकत्यांना व्यवस्थित तूप असं लावून घ्यायचं आहे. बघा मी तीनही चकत्यांना तूप लावलेलं आहे. आता हा माझं इडलीचं भांडं चांगलं मोठं आहे आणि जे आपलं इडलीचं बॅटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा इनो टाकायचा आहे, म्हणजे 1 जे पूर्ण सॅशे आहे ते वापरायचं आहे. आता मी जास्त बॅटर केलेलं असल्यामुळे मला एक पॅकेट बरोबर व्यवस्थित झालं. जर तुम्ही ह्याच्या अर्ध्या प्रमाणात बनवत असाल तर अर्धा पॅकेट टाकायचं किंवा 1/2 चमचा टाकायचा. आता हे इनो टाकलं आपल्याला बघ, लगेच व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेच आपल्या ज्या इडलीच्या पात्राच्या चकत्या त्याच्यामध्ये बॅटर भरून घ्यायचं आहे. गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे पटापट आपण इडलीच्या चकत्यांमध्ये इडलीचं जे बॅटर आहे ते टाकून घेतलंय. बघा तिन्ही पात्रात आपण ज्या चकत्यामध्ये टाकून घेतलेले, माझ्या एका चकतीमध्ये 7 इडल्या बनतात, म्हणजे एका वेळेस 21 इडल्या बनतात. तर अशा सगळ्यामध्ये आपण इडलीचं बॅटर टाकलेलं आहे आणि चकत्या व्यवस्थित लावून आपण ह्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं स्टीम होऊन द्यायचं आहे. चला आपले इडली बनते तोपर्यंत आपण चटणी बनवूया. आता चटणीसाठी आपण खोबरं यूज केलेलं आहे. तर मी 1/4 कप म्हणजेच 1/2 वाटी खोबऱ्याची यूज केलेली आहे. 4 मिरच्या, अद्रक 1 इंच, शेंगदाण्याचं कुटणं नंतर यूज करणार आहोत आणि कढीपत्ता आपण फोडणीला पण वापरणार आहोत आणि चटणीत पण वापरणार आहोत. तर 3 दांड्या मी खोबरं यूज केलंय, 3 दांड्या मी कढीपत्ता यूज केलंय. आता बघा हे आपली पेस्ट छान तयार झाली आहे, पाणी टाकून केलेले. नंतर आपण जे शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकू.
आपण शेंगदाण्याचं कूट माझ्याकडे ऑलरेडी होतं म्हणून यूज केलं, नाही तर तुम्ही शेंगदाणे भाजून पण यूज करू शकता. आता आपलं बॅटर चटणीचं तयार झालं, एका वाटीमध्ये काढून घेऊ. आणि याच्यामध्ये आपण 3 मोठे चम्मच दही टाकू आणि 2 चम्मच पाणी टाकून मिक्सर पुन्हा एकदा चालून घेऊ, म्हणजे आपल्याला जे उरलेली चटणी आहे ती आणि आपलं दही पण चांगलं फेटलं जाईल. बघा, 2 चम्मच पाणी टाकलं आणि एकदा आपण मिक्सरमधून काढले. बघा किती छान असं व्यवस्थित झालं. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करूया. तर मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. तर 1 चम्मचच्या आसपास आपण यात मीठ टाकलंय, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. आता हे व्यवस्थित मिक्स झालंय. आता याची आपण फोडणी बनवूया. तर गॅसवर मी फोडणीसाठी फोडणी पात्र ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1.5 चमच्याच्या आसपास मी तूप घेतलेलं आहे. आता तूप छान आपलं असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरं आणि कढीपत्ता टाकूया आणि हे फोडणी आपण चटणीवर टाकूया. चला का बघा किती छान आपली अशी चटणी तयार झालेली आहे. तयार झाली. आता आपण आपल्या इडल्या पण बॉईल झालेल्या आहेत. आता हे इडलीवर जे येलो आहे ते तुपाचं आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल काय हळद बळी टाकले की काय, नाही तुपाचं आहे. तर आपल्या इडल्या पण तयार झाल्यात, अशा पांढरं शुभ्र अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. बघा किती छान वाटतात, खूप मस्त वाटतात. इनोच्या ऐवजी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता 1 चम्मच. तर अशा लुसलुशीत अशा आपल्या इडल्या बघा किती लुसलुशीत झाल्यात. आणि बघा त्याचं टेक्स्चर बघा आतमधून किती जाळीदार आलेलं आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहेत. या आषाढी एकादशीला नक्की तुम्ही ट्राय करा. बघा किती छान लुसलुशीत खाय लुसलुशीत बनतात. आता हे जी मी इडली आहे ती आपण म्हणलं चटणी आणि शेंगदाण्याची चटणी, ज्याच्यामध्ये शेंगदाणा लाल तिखट आणि जिरं वापरलेलं आहे, तर याच्यासोबत सर्व्ह केलेली आहे.